नमस्कार, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण अगदी झटपट होणारा दह्यातला साबुदाणा दोन पद्धतीने बनवणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। एक वाटी साबुदाणा घेतलाय, वजनी प्रमाणामध्ये हा साबुदाणा 100 ग्रॅम आहे आणि हा साबुदाणा जो आहे असाच सफेद आपल्याला ठेवायचा आहे। म्हणून काय करायचं, अगदी लो फ्लेमवरती 2 मिनिटं आपण याला भाजून घ्यायचा आहे आणि भाजून झाल्यानंतर सुद्धा गरम पॅनमध्ये न ठेवता तो बाउलमध्ये काढून घ्यायचा। आपण आता याला 2 मिनिटं भाजून घेऊया। भाजून घेतलेला हा साबुदाणा आता कोमट झालाय, आपण पाण्याने 2 वेळा स्वच्छ धुवून घेऊया। साबुदाणा 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला, त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपण पाणी घालूया। आपण साबुदाणा खिचडीसाठी जेव्हा भिजत घालतो तेव्हा पाणी घालत नाही, मोकळा ठेवतो, पण आपल्याला साबुदाणा अतिशय मऊ हवा आहे दह्यातला, म्हणून आपण याच्यामध्ये पाणी घातलं। झाकून ठेवूया 2 तासासाठी। आपण साबुदाणा 2 तासासाठी भिजत घातला होता आणि भिजत घालताना त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं, त्याच्यामुळे काय होतं, साबुदाणा अगदी मऊ भिजला जातो। हे बघा, जेव्हा आपण दह्यातला साबुदाणा बनवतो तेव्हा साबुदाणा हा मऊ असावा। तो साबुदाणा मी अर्धा अर्धा करून घेतलाय, 1/4 किलो दही घेतले ते सुद्धा अर्ध अर्ध करून घेतलंय, कारण आपण साबुदाणा 2 पद्धतीने बनवतो, एक तिखट आणि एक गोड। सर्वात प्रथम आपण गोड साबुदाणा बनवून घेऊया। दही घेताना गोड दही घ्यायचं आणि दही छान फेटूनच घ्यायचं। 4 चमचे साखर, डाळिंबाचे दाणे घालते, तुम्ही स्किप करू शकता पण दिसायलाही छान दिसतात आणि चवीलाही छान लागतात म्हणून मी डाळिंबाचे दाणे घालते। मिक्स करून घेऊया। सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि इथे आपला दह्यातला गोड साबुदाणा तयार झालाय। आता आपण तिखट साबुदाणा बनवून घेऊया। दही, साखर, याच्यात थोडी साखर मी कमी घालते, 3 चमचेच घालते। साखर आणि दही आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो, चवीनुसार मीठ। इथे रोजच्या वापरातलं मीठ घातलं, पण तुम्ही इथे उपवासाचं मीठ देखील वापरू शकता। डाळिंबाचे दाणे, सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता आपण याला फोडणी देणार आहोत। फोडणी देण्यासाठी या ठिकाणी मी कढीपत्ता, 1/2 चमचा जिरं आणि कमी तिखट एक हिरवी मिरची अगदी बारीक कट करून घेतली आहे। तुम्हाला जर खाताना मिरची निवडून काढायची असेल तर तुम्ही मिरची थोडीशी मोठी कट करा। आपण आता याला फोडणी देऊया। फळीमध्ये 1 चमचा साजूक तूप घातले, त्याच्यामध्ये जिरं, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालूया। फोडणी आपल्याला अगदी कडकडीत न देता थोडीशी कोमट झाल्यावरच द्यायची आहे। गॅस आपण बंद करूया। फोडणी आपली कोमट झाली आहे, ती घालूया आपण याच्यावर। याच्यावर तुम्ही हवी असल्यास वरून थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालू शकता आणि आपला हा दह्यातला तिखट साबुदाणा सुद्धा आता तयार झालाय। तयार झाल्यानंतर 10 मिनिटं थांबायचं साखर वितळेपर्यंत आणि त्याच्यानंतर 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं, कारण हे थंड जास्त चांगलं लागतं चवीला। आणि त्यानंतर आपण हे सर्व करू शकतो। वरून थोडेसे पुन्हा डाळिंबाचे दाणे घालते। तुम्हाला कधी फराळाचं करायला कंटाळ आलाय किंवा वेळ नाही आहे तर तुम्ही अशा पद्धतीने दह्यातला साबुदाणा एकदा नक्की करून बघा। कसा झाला ते कमेंटमध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।